कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। जमिनीवर डोलणारी हिरवीगार ढोबळी मिरची पाहणाऱ्याला सुखावून टाकते। आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही ढोबळी मिरचीचा वापर पदार्थांमध्ये रंगसंगतीसाठी केला जातो, पण ही ढोबळी मिरची पिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे शेतकऱ्यालाच माहीत असतं। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बावची या गावात मोहन पाटील या शेतकऱ्यानं मेहनतीच्या जोरावर ढोबळी मिरचीचं दर्जेदार पीक घेण्याची किमया साधली आहे। तसं बघितलं तर आम्ही 7-8 वर्षापासून ढोबळी मिरचीचं पीक घेतो, त्याप्रमाणे वर्षाला आमचं ढोबळी मिरची आहे आणि या वर्षी सुद्धा आम्ही लावलेलं आहे। आणि 25 गुंठे क्षेत्र करत असताना 25 गुंठे क्षेत्र हे पहिलं माडर आणि उसाचं होतं। उसाच्या क्षेत्रामध्ये असणारा पालापाचोळा हे पहिला पूर्ण काढून घेतला, पहिला रोटर मारून खोडवी निघालेली उसाची पूर्ण वेचून घेतली, पालापाचोळा वेचून घेतला, स्वच्छ केलं रान आणि त्यानंतर नांगरट करून एक 15 दिवस वाळवून परत दुसरी नांगरट केली आणि त्यानंतर 5-6 डंपिंग शेणखत घातलं आणि शेणखत चांगलं वाळलेलं शेणखत जमिनीमध्ये मिक्स करून घेतलं आणि 2 बारीला खुरटणी केली। खुरटणी झाल्यानंतर बेसल डोस पहिला आम्ही जमिनीवर माड्या रानामध्ये पसरून घेतला। पसरून घेत असताना त्या बेसल डोसमध्ये पहिला एक सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त करून वापर केला, त्यामध्ये लिंबोळी, स्टेरामिल, मासळी खत ह्यासारखे कर्जीपेंड, त्याचबरोबर ह्या सेंद्रिय खतामध्ये रासायनिक खतं म्हणला तर मग सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट एक 4 पोती, सिंगल सुपर फॉस्फेट DAP 2 पोती, पोटॅश 2 पोती आणि त्यासाठी त्या सप्लिमेंट 2 पोती सॅटराइट दुय्यम अन्नद्रव्य 2 पोती आणि मायक्रोनिटिन 1 10 किलो आणि त्याचबरोबर त्या संघ झिंक 10 किलो, फेरस 10 किलो आणि बोरॉन 1 किलो असं हे सगळं मिक्स करून एक 8 दिवस भट्टी लावून ठेवलं आणि हे भट्टी लावलेलं खत जे आहे ते पूर्णपणे सफाई रानामध्ये पसरून घेतलं बेड सोडण्या अगोदर आणि त्यानंतर बेड सोडण्या अगोदर हे खत मिक्स करायचं कारण असं की जे मातीमध्ये पूर्ण मिक्स होतं आणि त्याचा फायदा असा होतो की उघड्यावर न पडल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा पुढे आपल्या आमच्या पिकाला मिळत जातो आणि लॉंग लाईफ त्याचे परिणाम जाणवायला लागतात। लागवड करताना योग्य अंतर ठेवणं महत्वाचं असतं। यावेळी ठिबकची आखणी केली जाते। लागवडीनंतर 15 दिवसांपर्यंत मुळाला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ड्रिप मधून कीटकनाशक दिली जातात। इतर पिकांच्या तुलनेत ढोबळी मिरचीवर कीड आणि रोग जास्त पडतात, त्यासाठी लागवडीनंतर 15 दिवसांनी दर 4 दिवसांच्या अंतरानं कीड आणि रोगांचा प्रकार पाहून विविध बुरशीनाशकांची फवारणी केली जाते। ढोबळीसाठी पाण्याचं नियोजनही आवश्यक असतं। पाण्याचं नियोजन जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं। काळ्या मातीसाठी पाण्याचा 1 दिवसाआड ठिबक सिंचनामार्फत मर्यादित वापर केला जातो। मोहन पाटील यांनी लागवड झाल्यावर 2 महिन्यांनंतर पिकाची पहिली तोडणी केली, नंतर दर 8 दिवसांनी तोडणी केली जाते। पीक तोडणीला येण्यापूर्वी फळ खाली जमिनीला लागून नुकसान होऊ नये यासाठी सुतळीच्या सहाय्यानं तारेवर झाडाच्या शेंड्यांची बांधणी केली जाते। जर 1 एकर प्लॉट असेल तर किमान 2-2.5 लाख रुपये सुरुवातीला प्लॉट चालू होईपर्यंत खर्च करायला लागतात आणि टोटल प्लॉटचा जर खर्च काढला तर
3 ते 4 लाखापर्यंत जातो एक 7-8 महिन्याच्या प्लॉटचा. आणि त्यातनं मग तुमचं 40 टन एकरी ऍव्हरेज जर झरून काढलं, हिशोब काढला, तर एकरी खर्च आणि जर असा दर जर कमी असेल तर प्लॉट अंगावर बसणे शक्यता असते. त्यासाठी शक्यतो ह्या प्लॉटचा खर्च जो आहे तो निघण्यासाठी जास्तीत जास्त माल निघणं महत्वाचं आहे. ढोबळी मिरचीचं पीक घेण्यासाठी नियोजन आणि काळजी अधिक घ्यावी लागते. मात्र एकदा पीक जोमानं वाढलं की ते पैसेही भरपूर मिळवून देतं. कष्टे विणं फळ नाही हेच खरं. झाडे लावा चालत्या काळी, फळं भोगा वृद्धापकाळी, करा प्रक्रिया बियांवरी, मग नाही रोगांची धास्ती. हाती फळबाग असेल तर सतत पैसा दिसेल.